सामान्य नागरिकांची गर्दुल्यांच्या त्रासातून होणार मुक्ती, अनैतिक धंद्यांवर पोलिसांची राहणार करडी नजर, तुर्भा प्रभात क्रमांक 72 च्या नगरसेविका शशिकला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जनता मार्केट लगतच्या उडानपुलाखालील गर्दुल्यांच्या अनैतिक धंद्यांना आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने विद्यमान स्थानिक नगरसेविका शशिकला पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पोलीस बीट चौकी आणि जनता मार्केट मधील LED हायमार्क्सचे उभारण्यात आले असून त्यांचे लोकार्पण भाजपाचे युवा नेतृत्व तथा माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 72 तुर्भे भाग यामध्ये नगरसेविका शशिकला पाटील मॅडम, नगरसेविका शुभांगी पाटील मॅडम यांच्या माध्यमातून नेहमीच अनेक लोक कामं होतात. अनेक कामामधलं एक काम म्हणजे एक आज पोलीस बीट चौकीचं उद्घाटन आणि हायमासचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. व्यापारी इथे जनता मार्केट म्हणून नवी मुंबईमध्ये ना ठाणे बेलापूर पट्टीमध्ये प्रसिद्ध असं जनता मार्केट त्या भागामध्ये एक सुरक्षितेचं वातावरण राहावं, एक कायदा सुव्यवस्था राखावा आणि पोलिसांना फिरताना एक सुविधा व्हावी त्यासाठी एक बीट चौकी उपलब्ध करून दिलेली आहे इकडच्या व्यापाऱ्यांच्या मागणीच्या हिशोबाने. आणि निश्चितच यामुळे एक अभयतेचं वातावरण या व्यापाऱ्यांमध्ये लोकांमध्ये स्थानिकांमध्ये राहणार आहे. आज या बीट चौकीचा जो ओपनिंग झालेला आहे तो वेळोवेळी माझ्या जनता मार्केटचे कार्यकर्ते असू दे किंवा गावातले असू दे सगळ्या, आणि आज जो मजूर गरीब मजूर आहे त्याचा वेळोवेळी असा चेन खेचींचा परत त्या महिला वेशा व्यवसाय वारंवार होत आहे त्याच्यासाठी वारंवार माझे व्यापारी सगळे माझ्याकडे येत असत. मग सांगितलं मॅडम याच्यात काहीतरी खुलासा काढून द्या, निकम साहेबांच्याकडे जाऊन DCP साहेबांच्याकडे जाऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तो प्रश्न सोडण्यात मला यश आलं आणि ते मार्गी लावून आता मी पोलिसांच्या स्वाधीन ते केलेलं आहे. आणि ते पोलीस कसे स्वरूपाने पार पाडतील ते त्यांच्या स्वरूपाने पाडतील. आणि इथे जो अंधार होता त्या अंधाराला कसा उजाला द्यायचा तेही केलेलं आहे. माझा जो निधी होता तो देऊन हा आज कार्यक्रम संपन्न केलेला. बसण्यासाठी एक ठिकाण नव्हतं, त्यांची वारंवार मागणी होती की मॅडम आम्हाला इथं एक बसण्यासाठी ठिकाण दिलं तुम्ही तर बरं होईल म्हणून NMC ह्याच्यातनं आम्ही मॅडमच्या निधीतनं एक पोलीस चौकीचं इथे आयोजन केलं. आता बसण्याचं ठिकाण त्यांना झाल्यामुळे एक आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा एक दराराही निर्माण होईल आणि त्यामुळे मला वाटतं ही समस्या काही अंशी तरी घटेल. JCP वगैरे बघता तुम्ही लागलेल्या आहेत, आता त्याच्या आडोशांनी चेन स्नॅचिंगचे पाकिटमार वगैरे असे व्हायचे, त्याच्यामुळे खूप ह्या व्यापाऱ्यांची समस्या होते. तर मॅडमच्या याच्यातनं आज हायमास बसवला गेला आणि ते मला वाटतं नक्कीच जनतेला त्याचा फायदा होईल. जनता मार्केट हा पारंपरिक गरीब लोकांचा लेबर लोकांचा हा मार्केट आहे आणि त्यांच्या बरोबर होणाऱ्या जे चोरीचे प्रकरण होते ते आम्हाला तिथे जाऊन थांबवायचे होते, कारण हे कष्टालू वर्ग आहे त्यांचं नुकसान खूप मोठं होतं जेव्हा चोरी होतं, तर ते थांबवण्यासाठी इथे पोलिसांची व्यवस्था असलीच पाहिजे गावातल्या. तसेच आमच्या कॉलनीतल्या लेडीज वॉकिंगला येतात रात्री, त्याबरोबर एक दोन घटना चेन स्नॅचिंगचा झाला, परत गरीब वर्गांच्या चोरीचा झाला, तर इथे कायमस्वरूपी इथे व्यवस्थित प्रकारचा प्रकाश ज्याच्यानी पोलिसांनाही व्यवस्थित हे चोर वगैरे हे दिसून येतील आणि त्यांना त्यांच्यावरती ॲक्शन घेता येईल त्यासाठी आम्ही हा हायमास्क निर्माण केला. या प्रसंगी तुर्भा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश निकम तसेच स्थानिक व्यापारी व व्यावसायिक, महापालिका अधिकारी आणि स्थानिक प्रतिष्ठान नागरिक उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात सोबत अश्विनी जेतपाल, पालिका प्रशासन, तुर्भी, नवी मुंबई.